तुमचा टँक सेट करण्याआधी तुमच्या टँकचं प्लेसमेंट हे खूप महत्त्वाची गोष्ट आहे तुमच्या टँकच्या प्लेसमेंटवर भरपूर गोष्टी डिपेंड करतात या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या आजच्या मी व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे सो व्हिडिओ नक्की पाहत राहा हाय माझं नाव आर्य ठकार स्वागत करतो तुम्हाला माझ्या यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे ॲक्वाटोपिया सो आजचा माझा जो विषय आहे तो म्हणजे ॲक्वेरियम प्लेसमेंटवर सो आता तुमचा ॲक्वेरियम कुठे ठेवायचा सो आता तुम्ही जर तुमचा ॲक्वेरियम जर चुकीच्या ठिकाणी ठेवलात तर तुम्हाला खूप चॅलेंजेस किंवा प्रॉब्लेम्स हे फेस करायला लागू शकतात सो तुमचा टँक नक्की कुठे ठेवायचा हे आता मी तुम्हाला सांगतो पहिले तर तुमचा टँक लेवल असला पाहिजे म्हणजेच स्ट्रेट असला पाहिजे जर कुठे तुमचा जर टँक लेवल नसेल वेडावाकडा असेल तर क्रॅक होण्याची शक्यता असते आणि टँक जर फुटला तर खूप प्रॉब्लेम होईल सो तुमचा नेहमी कुठलाही टँक असला तरी तो लेवल पाहिजे दुसरी गोष्ट म्हणजे तुमचा टँक कुठल्याही खिडकीसमोर नसला पाहिजे जर तुम्ही खिडकीच्या समोर किंवा खिडकीच्या शेजारी वगैरे जवळपास खिडकीच्या जर ठेवलात तर त्याने काय होतं नॅचरल सनलाईट येत राहतो टँकवर पडत राहतो आणि नॅचरल सनलाईटमुळे भरपूर ॲल्गे ग्रोथ चालू होते आता ॲल्गे ग्रोथ ही बऱ्यापैकी कारण ती साफ करायला चॅलेंजिंग होते कारण कॉन्स्टंटली सनलाईट पडल्यामुळे कॉन्स्टंट ॲल्गे ग्रोथ होते आणि मग तुमचा टँक घाण दिसायला लागतो भरपूर शेवाळं जमतं आणि मग ते काढणं हा एक प्रॉब्लेम होतो त्यामुळे कुठल्याही खिडकीच्या समोर तुमचा टँक ठेवू नका तुम्ही जर तुमच्या टँकला हॉल म्हणजेच तुमच्या लिव्हिंग रूममध्ये ठेवणार असाल तर सी इट दॅट तुम्ही तुमचा ॲक्वेरियम एका कॉर्नरमध्ये ठेवाल कॉर्नरने काय होतं तुमचे जे नॉनस्टॉप कुठला जर आवाज असेल किंवा फ्लॅशी लाईट्स सा असतील सारखे किंवा मग भरपूर व्हायब्रेशन्स वगैरे असतील तर ते अवॉइड होतील आणि तुमच्या मासांना स्ट्रेस येणार नाही भरपूर व्हायब्रेशन होणाऱ्या ठिकाणी पण टँक तुमचा ठेवू नका जसं की टी व्हीच्या शेजारी किंवा खाली वगैरे किंवा मग तुमचे जे डोअर्स आहेत त्यांच्या जवळपास एकदम अशा जागी अवॉइड करा तुमचा टँक ठेवणं त्यानंतर तुम्ही तुमचा टँक बॅल्कनी किंवा तुमच्या टेरेस एरिया वगैरेमध्ये अजिबात ठेवू नका कारण मी तुम्हाला प आधीच सांगितलं तसं सनलाईट भरपूर येतो आणि त्याने ॲल्गे बिल्डअप भरपूर होतो आणि अजून एक बाहेर ठेवण्याचं रिझन म्हणजे कॉन्स्टंट टेम्परेचर फ्लक्च्युएशन्स होतात तुम्ही दिवसा सनलाईट असल्याकारणाने पाणी खूप वॉर्म होतं आणि रात्री ॲट नाईट टेम्परेचर ड्रॉप होतं त्यामुळे गार होतो त्यामुळे मासांना खूप स्ट्रेस येऊ शकतो त्यामुळे अल्गे अँड टेम्परेचर असे दोन्ही ॲस्पेक्ट्स आहेत त्यामुळे टेरेस वगैरेमध्ये ठेवणं पण अवॉइड करा त्यानंतर एक गोष्ट तुम्हाला सांगायची म्हणजे तुमचे ॲक्वेरियम्स नेहमी तुमच्या आय लेवलला किंवा चेस्ट लेवलला ठेवा त्याने तुम्हाला तुमचे सगळे मेंटेनन्स आहेत ते करणं पण सोपं पडेल जर टँक्स खूपच उंच असतील तर तुम्हाला बघायला वगैरे प्रॉब्लेम होईल तुमचे डेली मेंटेनन्स करायला प्रॉब्लेम होईल आणि टँक जर खूप खाली असतील तर त्यांनी पण भरपूर प्रॉब्लेम्स होऊ शकतात तुमच्याकडे जर डॉग्स किंवा कॅट्स असतील तर ते सारखे तोंड घालू शकतात त्यामध्ये किंवा मग सारखं डस्ट आणि इतर घाण वगैरे धूळ माती सारखी उडून तुमच्या टँक वगैरेमध्ये पडू शकते त्यामुळे नेहमी तुमचं टँक चेस्ट लेवल किंवा आय लेवललाच ठेवा सो so, या जर अशा सिंपल गोष्टी तुम्ही फॉलो केल्यात तर तुम्हाला ॲक्वेरियम नीट प्लेस करता येईल आणि अशी संदर्भात प्रॉब्लेम्स तुम्हाला फेस करायला लागणार नाहीत सो आज होता हा एक छोटासा व्हिडिओ ॲक्वेरियम प्लेसमेंटबद्दल आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन दाबा मग जेव्हा केव्हा मी नवीन व्हिडिओ टाकीन तुम्हाला नोटिफिकेशन जाईल आणि तुम्ही व्हिडिओ बघायला याल तुमचे सजेशन्स आणि क्वेरीज खाली कॉमेंट सेक्शनमध्ये टाका मी नक्की वाचीन आणि उत्तर देण्याचा प्रयत्न करीन मी येईन एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन टॉपिकसोबत तोपर्यंत हॅपी फिश किपिंग